भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मुंबई शहरातील नामांकित हिरानंदनी पवई परिसरात धूम स्टाईलने चोरट्यांची दहशत, तर पवई पोलिसांसमोर मोबाईल चोरट्यांचे मोठे आव्हान, याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. एका तासात 4 ते 5 जणांचे मोबाईल हिसकावून धूम स्टाईलने मोटरसायकलवरून पसार होणाऱ्या चोरट्यांमुळे महिला वर्ग आणि मोबाईल धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबई शहराच्या अति उच्चभ्रू व नामांकित हिरानंदनी पवई परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीच्या घटना घडत असून जबरी चोरी करणाऱ्या या घटना घडत आहे. जबरी चोरी करणाऱ्या या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पवई पोलिसांसमोर उभे टाकले आहे. 23 जुलै रोजी चंद्रकांत बावीसकर हे रात्री 9:30 ते 10 सुमारास कामावरून घरी जात असताना पवई प्लाझा सिग्नलजवळ अचानक एका काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकलवरून दोघे जण त्यांच्यासमोर आले. क्षणाचाही विलंब न लावता त्यातील माठीमागे बसलेल्या एका चोरट्याने त्यांच्या हातातील ओप्पो कंपनीचा मोबाईल हिसकावला व दोघे तेथून पसार झाले. या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी रात्री पवई पोलीस स्थानकात बावीसकर गेले असता त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यासह 3 ते 4 जणांचे मोबाईल या चोरट्यांनी एका तासातच आत चोरले आहेत. दरम्यान अरविंद कुमार यादव यांचा LG 41 Pro तसेच हितेश बिर्ला याचा ॲपल iPhone 7 काळ्या रंगाच्या पल्सर गाडीतील चोरट्यांनी चोरल्याचे तक्रार पवई पोलिसांस्थानकात दाखल केली आहे. या घटनांबाबत भारतीय दंड विधान कलम 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी 2 अनोळखी इसमांचा शोध पवई पोलिसांकडून घेतला जात आहे. या सराईत चोरट्यांना बेड्या ठोकण्याचे मोठे आव्हान पवई पोलिसांसमोर असून त्यांना कितपत यश येते अशा चोऱ्या पवई परिसरात होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे की चोरट्यांचा बंदोबस्त करण्यास पोलिसांना यश येतं की याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. धन्यवाद. भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.